दौंड तालुक्यामध्ये दुहेरी हत्याकांड झालेला आहे। यामध्ये एका जणाला अटक करण्यात आली आणि ही कारवाई ऐवत पोलिसांनी केली आहे। दौंड तालुक्यातील खुटबाव या गावच्या हद्दीतील मटकळा वस्ती या ठिकाणी 30 जुलैच्या मध्यरात्री मनीषा उर्फ हनीबाई उर्फ शशीबाई मंगेश जाधव राहणार विठ्ठलवाडी शिरूर तालुका पुणे, तर दीपक वाघमारे राहणार भोर जिल्हा पुणे यांची कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्यात आला आहे। हा खून अनैतिक संबंधाच्या वादातून झाल्याची माहिती ऐवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली आहे। मनीषा उर्फ हनीबाई शशीबाई मंगेश जाधव हिचा पती मंगेश जाधव याला अटक करण्यात आली आहे। या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी या घटनेची पाहणी केली। प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, न्यूज टुडे 24, दौंड। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।